उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत. मला सांगा सर, औरंगाबादमध्ये तुम्ही सभेची तयारी करताय, कशी आहे ती तयारी? जोरदारपणे त्या ठिकाणी तयारी सुरू झालेली आहे आणि महाविकास आघाडीचा पहिला मेळावा आणि पहिली सभा ही संभाजीनगरला होते, छत्रपती संभाजीनगरला होते. आणि म्हणून आम्ही माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी असल्यामुळे आणि हा विभागीय पातळीचा मेळावा असल्यामुळे आम्ही सगळेचे सगळे त्या ठिकाणी सगळ्या भागात फिरायला सुरुवात केली. मी सुद्धा त्या ठिकाणी सगळे जिल्हे त्या ठिकाणी मराठवाड्यातून जाऊन येणार आहे आणि हा मेळावा यशस्वी होणार आहे, खूप प्रचंड गर्दी होणार आहे. मला आत्तापासून भीती वाटायला लागली की ते जागा पूर्ण नाही, आता कुठं बसवायचं, मग इतकी गर्दी होणार, इतका रिस्पॉन्स मराठवाड्यामध्ये आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे जे तालुक्याचे कार्यकर्ते आहेत किंवा जिल्हा स्तरावरचे आहेत त्यांच्याशी काय संवाद होतो? सुरू झालेला आहे, आज आता बिर्लाही होते, आता इथे पण येतील. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत त्यांनासुद्धा घेऊन बसतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आता सगळे यायला लागले. आणि हा मेळावा जो आहे तो महाविकास आघाडीचा आहे, ही सभा जी महाविकास आघाडीची आहे. उद्धव साहेब आहेत, अजितदादा आहेत, जयंतराव पाटील आहेत, त्याचप्रमाणे अशोक चव्हाणजी आहेत मराठवाड्याचे असल्यामुळे, बाळासाहेब थोरात आहेत, नाना पटोलेजी आहेत, हे सगळे मंडळी असल्यामुळे ते तालुका स्तरावरपर्यंत सगळे जाणार आहे. तुम्ही आता सांगितलं की महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर आता जे सरकारमध्ये बसलेले मंत्री आहेत त्यांची चौकशी होणार आहे, कुठे आणि इतर गोष्टी, अर्थात आता किती त्रास द्यायला लागले हे लोक. आता आज तर राहुल गांधीच्या घरात घुसले पोलीस, आमच्या संजय राऊत साहेबांच्या घरी गेले, आमच्या वहिनींचे त्या ठिकाणी झड म्हणजे हे घ्यायला लागले, काय काय नाही, आता सगळीकडे हे इतकं हे त्रास द्यायला लागले, हे कोणाला सहन नाही होतो. म्हणजे आज कोणाच्याही घरात चालले, कुठेही चालले, आम्ही काही बोललो केलं की आमच्या घरात जाणार, असं सगळं चाललं आहे. त्यामुळे फक्त किरीट समय सांगतो न करतो, किरीट समय हा दलाल आहे, हा तो ईडीचा तो दलाल आहे, कमिशन एजंट आहे त्यांचा तो, आणि म्हणून हा तो करतो आहे सगळं. आणि म्हणून लोक सोडणार नाहीत, जनता सोडणार नाही, आता यांना संतप्त झालेलं आहे, आम्ही चूप बसतो आहे सगळे, पण आम्ही उद्धव साहेब आम्हाला शांत करतात म्हणून बसतो, नाही तर आम्हाला. राज्यामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे गारपिटीनं. मागच्या वेळेला शिवसेनेनं स्वतःहून म्हणजे उद्धव ठाकरे गटानं स्वतःहून शेतकऱ्यांना मदत केली होती, अशा प्रकारची मदत आपण यावेळेला काय करायचं? आम्ही त्या ठिकाणी आम्ही स्वतः त्या ठिकाणी अनेक ठिकाणी गेलो, आमचे बरेच पदाधिकारी गेले आणि आमचे विरोधी पक्ष नेते गेले, बाकी सगळेजण आम्ही त्या आपल्या भागातही जाणार आहोत. आत्ता मी येताना सुद्धा गारपीट पाहायला गेलो होतो, पण गारपीट आता ते काय गारात पाण्यात विरघळल्या, पण खूप नुकसान झालं. आणि आमच्या इथले जे शेतीमंत्री आहे, कृषीमंत्री आमच्या जिल्ह्याचे आहे, ते फक्त लग्न कार्यात फिरायला लागले, बाकी शेतकऱ्यांच्या घरी नाही चालले. मला या ठिकाणी हे सांगायचं की त्यांच्या मतदारसंघामध्ये 3 जणांनी शेतकरी आत्महत्या केली, त्यांना माहीत नाही, काही झालं नाही म्हणे. आणि शेतकऱ्यांच्या मती असं थिल्लर उदाहरण त्यांनी बोलले, तो एक अपमान त्यांनी शेतकऱ्यांचा केला, म्हणून सगळे लोक चिडलेले आणि तो कुठे जात नाही. आज लातूरला इतकी परिस्थिती झालेली आहे, हिंगोलीला झाली, त्यांनी आलं पाहिजे, तो माणूस कुठेच गेला नाही. हे होते उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, जे सांगतायत की महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर आत्ताचे जे मंत्री आहेत त्यांची चौकशी केली जाणार. महेंद्र झोंदे, TVN9 मराठी, लातूर.